सध्याच्या चाललेल्या परिस्थितीबद्दल विद्यमान लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळतात. मी सरकारवरती जास्त बोलत नाही. मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये, त्यामुळे मी सरकारवरती त्या ठिकाणी बोलत नाही. त्यामुळे सरकार शेतकऱ्यावरती, दुग्ध व्यवसाय कच्च्यावरती, समाजावरती, मग मराठा समाज, धनगर समाज बांधव, लिंगायत समाज बांधव, माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेले अन्याय अत्याचार त्या ठिकाणी तुम्हाला सर्वश्रुत माहीत आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय. कारण फिरत असताना लोक त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला. पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि पराभव देखील ताकद त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे. माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आहे आणि नक्कीच या समविचार आघाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्यावरती, आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी, गरीबाला त्या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम लोकप्रतिनिधींच्याकडे जर चालू असेल तर ती बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या तिथं उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे. आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन आणि विनंती करतो आणि पुनश्च एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या NCDC च्या या मदतीमध्ये आदरणीय परिचालक साहेबांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या सरकारकडे भांडून आमच्या लोकांना, आमच्या या कारखान्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे. बरी कुणीही विरोध करू द्या पण सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली, त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी आभार त्यांचे व्यक्त करतो. आणि या कृतज्ञता सोहळा असेल या सत्कार प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी 2 वर्षानंतर आपण आमंत्रित केलं, आपल्यात सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून, अंतकरणापासून इथल्या समस्त संचालक मंडळाची, इथल्या कर्मचारी बंधूंची मी आभार व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त फक्त एक माझी विनंती संचालक मंडळांच्या पुढे करणार आहे 2 गोष्टींची, की या योगदानामध्ये कैलासवासी PB पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इथल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने राहिलेलं आहे. त्यांच्या निधनाच्या नंतर रिक्त राहिलेलं पद ते त्यांचे चिरंजीव प्रथमेश भायांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण ताबडतोबपणे काम करावं. आणि अनेक इथले कर्मचारी बंधू जे रथाची 2 चाकातला प्रमुख घटक आहे बंधूंनो, त्या मग ते त्या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतरच्या काही कर्मचारी बंधूंच्या अडचणी असतील किंवा माझ्या कामगार बंधूंच्या जर काही अडचणी असतील तर या रथाच्या 2 महत्वाच्या चाकामधलं हे 2रा चाक याच्याकडे देखील आपण लक्ष द्यावं. एक तुमचा सहकारी छोटा कार्यकर्ता यांना त्यांना विनंती करतो आणि या मेळाव्याला मला बोलवलं, आपण त्या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून, अंतकरणापासून मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.